ज्येष्ठ नागरिक निवास माऊली वृद्धाश्रम पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर तर मुंबईपासून फक्त एकशे पन्नास किलोमीटर बोरवाडी तालुका मानगाव जिल्हा रायगड येथे सन एकोणीसशे नव्याण्णव ना पासून कार्यरत नवीन पिढी चुकीच्या मार्गाने जात असेल तर योग्य वाट दाखवण्याचं काम गुरुजन करतात अंगार बोआबाजी न करता अंध दूर राहून मानव कल्याणासाठी कार्य करीत राहणे हेच खरे अध्यात्म आहे असं प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे व्यक्त केलंय चिंतामणी ज्ञानपीठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने आयोजित गुरुजन गौरव समारंभात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पाऱ्यानुसे खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आमदार सुनील टिंगरे दत्तात्रय धनकवडे ॲडव्होकेट दिलीप जगताप आदी उपस्थित होते याप्रसंगी नारायणपूर देवस्थानचे नारायण महाराज आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद मराठवाडा मित्रमंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव आणि राष्ट्रीय जैन कॉन्फरन्स नवी दिल्लीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पारसमल जैन यांना पवार यांच्या हस्ते गुरुजन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी पुरस्कारींनी मनोगत व्यक्त केले आजच्या धकाधकीच्या जीवनात नवीन पिढी चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता आहे यामुळे या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे तसेच योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे शरीर मन आणि आत्म्याचे संतुलन राखण्याची ताकद योगासनांमध्ये आहे असं मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केले डॉक्टर संप्रसाद विनोद म्हणाले अज्ञानाचा अंधकार दूर करणारी आणि विचारांचे मोठेपण असे गुरु शब्दांचे दोन अर्थ होतात अज्ञान दूर करण्याची प्रक्रिया अखंड असते आणि खरे गुरु हे कायम विद्यार्थी रूपात राहणे पसंत करतात आयुष्यात अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश येणे महत्त्वाचे असते मन मोठे झाल्याशिवाय इतरांना सहयोगी साध्य करता येत नाही नारायण महाराज आणि जाधव जैन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं पण नवीन पिढीनं देखील हे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आज धकाधकीच्या जीवनामध्ये आपण पाहतोय नवीन पिढी कधी कधी चुकीच्या मार्गाने जाते अलीकडं काही जण त्यांना तशा पद्धतीनं सल्ला देत असतात मित्र चांगल्याच पद्धतीनं भेटतील असंही कुणी खात्री देऊ शकत नाही आणि अशा काळामध्ये ह्या सगळ्याला मोठं माती देऊन जे काम महाराजांनी चालवलेलं आहे सद्गुरु नारायण ना महाराजांनी ते काम असंच पुढं सातत्याने चाललं पाहिजे योग ही भारतानं जगाला मानवतेला दिलेली एक फार मोठी देणगी आहे आणि माणसाला उत्तम आरोग्य तणावमुक्ती आणि मनशांती देण्याची ताकद ह्या योगामध्ये आहे शरीर मन बुद्धी भावना आत्मा या सगळ्यांचं संतुलन साधण्याची जादू योगशास्त्रामध्ये आहे आणि त्यामुळं सर्वांनी योगशास्त्र शिकलं पाहिजे त्याचा अवलंब केला पाहिजे आणि आज डॉक्टर